सर्व मान्यवरांना सर्वप्रथम सप्रेम जय भीम। मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमाला आज आपण दृकश्राव्य माध्यमातून एक दुसऱ्याच्या संपर्कात येऊन आजचा या चर्चा सत्राचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे, त्याबद्दल सर्वप्रथम मी मान्यवरांचं या ठिकाणी अंतकरणापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या चर्चा सत्रामध्ये एक वक्ता म्हणून आमंत्रित केलेला आहे। आजच्या या चर्चा सत्राचा जो विषय आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे, त्या विषयाच्या अनुषंगाने रायचूर येथे झालेली घटना आणि त्यामध्ये त्यामागे असलेली जातीय मानसिकता ही या चर्चा सत्राच्या प्रामुख्याने जो विषय आयोजित केलेला आहे त्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी चर्चा करतो आहे। मी सर्वप्रथम रायचूर येथे झालेल्या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि निषेध करत असताना आज आपल्याला या ठिकाणी सर्वप्रथम एक वक्ता या नात्याने माझा परिचय देणं हे आवश्यक आणि कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून मस्त समजतो आहे आणि त्यानिमित्ताने मी स्वतःचा परिचय या ठिकाणी करून देतो आहे। मी ॲडव्होकेट जयसिंह चव्हाण यवतमाळ येथे जिल्हा न्यायालयामध्ये गेल्या 25 वर्षापासून वकिली करतो आहे, सोबतच सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो आहे। यवतमाळ नगरपालिकेचा सदस्य म्हणून सुद्धा मी काम बघितलेलं आहे आणि वकिली व्यवसाय सांभाळत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये दलितांवरती प्रामुख्याने SC ST वरती होणाऱ्या अत्याचाराच्या अनुषंगाने विविध ठिकाणी आंदोलने करणे, प्रसंगी न्यायालयामध्ये सुद्धा त्यांची बाजू मांडणे इत्यादी स्वरूपामध्ये आपलं काम करतो आहे। सोबतच विधी व्यवसायामध्ये वकिली क्षेत्रामध्ये एक कायद्याचा विद्यार्थी या नात्याने आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे पाहण्याचा आणि त्यामागे त्याच्या सोबतच अभ्यास करण्याचा एक थोडा प्रयत्न सुद्धा वेळोवेळी करत असतो आणि म्हणून आज या घटनेच्या मागे जेव्हा आपण विचार करतो आहे किंवा या घटनेकडे पाहत असताना आपल्याला जी जातीय मानसिकता प्रस्थापितांकडून दिसते आहे त्याची चर्चा करणे या ठिकाणी इष्ट दिसते आहे आणि म्हणून या ठिकाणी जी चर्चा आपण करतो आहे ती रायचूर येथे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी 26 जानेवारीला जो ध्वजारोहणाचा कार्यक्रम होता, गणराज्य दिनानिमित्त जो कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये बाबासाहेबांची जी तस्वीर आहे ती त्या ठिकाणी दूर करून पर्यायाने बाबासाहेबांचाच नव्हे तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून जो गणराज्य दिवस आपण ज्या दिवशी आपण भारतीय राज्यघटना स्वीकारली, अंगीकृत केली, त्या राज्यघटनेचा सुद्धा अवमान झालेला आहे असं मी मानतो आहे आणि म्हणून अशा प्रकारचे जे न्यायाधीश आहेत किंवा अशा प्रकारची जी प्रवृत्ती आहे किंवा अशा प्रकारची जी मानसिकता आहे त्या मानसिकतेचा खऱ्या अर्थाने त्याच्या मागे असलेली जी काही प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीचा अभ्यास करणे किंवा त्या प्रवृत्तीच्या संदर्भामध्ये बोलणं या चर्चा सत्राचा खऱ्या अर्थाने आशय आहे आणि त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की जातीय मानसिकता ही कशा स्वरूपामध्ये आजही आपल्या देशामध्ये कार्यरत आहे। जातीय मानसिकतेचे अनेक उदाहरणं आपल्याला या देशामध्ये पाहायला मिळतील, परंतु हे उदाहरणे पाहत असताना आपल्याला काही गोष्टीचा मागोवा आढावा घेणं हे अत्यंत आवश्यक ठरते आणि म्हणून सुरुवातीला ज्यावेळेस रायचूरच्या घटनेकडे आपण बघतो त्यावेळेस या देशातील दलितांना आदिवासींवरती होणाऱ्या अत्याचाराचा सुद्धा विचार करणे, आढावा घेणे आवश्यक आहे। स्वातंत्र्याच्या पूर्वी राज्यघटना अस्तित्वात यायच्या अगोदर दलितांची आदिवासींची परिस्थिती आपण बघितलेली आहे। बाबासाहेबांनी आपल्या लिखाणामध्ये अनेक ठिकाणी दलितांच्या आदिवासींच्या संदर्भामध्ये कायदेशीररित्या आपण कशा पद्धतीने या लोकांना अपलिफ्ट केलं पाहिजे याच्या तरतुदी भारतीय राज्यघटनेमध्ये सामील केलेल्या आहेत आणि म्हणून भारतीय राज्यघटनेचा या घटनेच्या मागे भारतीय राज्यघटनेच्या ज्या तरतुदीची सुद्धा ज्या पद्धतीने अवहेलना झालेली आहे, मूलभूत स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकारांची जी तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये केलेली आहे ती भारतीय राज्यघटनेमध्ये जी ही तरतूद आहे त्या तरतुदीच्या अनुषंगाने झालेली घटना ही अत्यंत निंदनीय आहे आणि सोबतच अशा प्रकारच्या या घटना करणाऱ्या लोकांवरती मूलभूत अधिकाराचं हनन केल्याच्या कारणावरून सुद्धा कायदेशीर कारवाई होणं अभिप्रेत आहे आणि म्हणून ज्यावेळेस आपण जातीयवादाचा अभ्यास करतो तर जातीयवादाचा अभ्यास करत असताना आपल्याला सर्वप्रथम या देशातील जातीय व्यवस्था कशी आहे आणि आजही ती कशा पद्धतीने कार्यान्वित आहे हे बघणं आवश्यक आहे। भारतातील जातीयवादाचा जो प्रश्न आहे तो प्रत्येक व्यवस्थेमध्ये आढळून येईल आपल्याला, मग तो सामाजिक क्षेत्र असो, आर्थिक क्षेत्र असो किंवा सांस्कृतिक क्षेत्र असो, या तमाम क्षेत्रामध्ये जातीयवाद आपल्याला किंवा जाती या सामील झालेल्या दिसेल।
आणि आता इलेक्शनच्या माध्यमातून जातीय व्यवस्थेची किंवा जातीची ताकद बघून राजकीय व्यवस्थेमध्ये सुद्धा जातीयवादाचे मुळे आपल्याला दिसून येतील. आणि म्हणून ज्यावेळेस आपण या गोष्टीकडे बघतो तर आपल्याला जातीयवादाच्या संदर्भामध्ये काही बाबतीमध्ये चर्चा करणे आवश्यक आहे. ही चर्चा करत असताना जातीयवादाचा जो मूळ मुद्दा आहे या जातीयवादाच्या मूळ मुद्द्याकडे मला वळताना ही गोष्ट प्रकर्षाने आपल्याला लक्षात आणून देऊ इच्छितो की या देशातील दलित आणि आदिवास्यांवरती प्रामुख्याने अॅट्रॉसिटीजचं प्रमाण जास्त आहे. देशातील अनेक घटनांकडे जेव्हा आपण बघतो तर आपल्याला लक्षात येईल की प्रामुख्याने या दोन वर्गांवरती अॅट्रॉसिटीज किंवा अन्याय अत्याचाराचं प्रमाण अधिक आहे. आणि म्हणून ज्यावेळेस भारतीय राज्यघटना लागू झाली त्यावेळेस ती परिस्थिती, त्यानंतरचा नामांतराचा काळ आणि आजची परिस्थिती असं ढोबळमानाने तीन वर्गवारीमध्ये आपल्याला या प्रश्नाकडे बघता येईल. ज्यावेळेस भारतीय राज्यघटना या देशामध्ये लागू झाली त्यावेळेस बाबासाहेब 1956 पर्यंत हयात असताना जे सर्वात पहिला अनुभव जो आपल्याला या जातीय व्यवस्थेचा आलेला आहे तो प्रामुख्याने हा म्हणता येईल की 1951 साली आरक्षणाच्या संदर्भामध्ये जी घटना दुरुस्ती भारतीय संसदेमध्ये ठेवण्यात आलेली होती त्यासाठी कारणीभूत ठरलेली जी केस होती, जी स्टेट ऑफ मद्रास वर्सेस चंपाकमनची जी केस होती, त्या केसच्या संदर्भामध्ये आरक्षणाचा जेव्हा मुद्दा चर्चेला आला आणि आरक्षणाचा हा मुद्दा हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा आरक्षणाला अमान्य केलं होतं आणि हा निर्णय रद्दबातल करण्याच्या दृष्टिकोनातून पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी पहिली घटना दुरुस्ती 1951 साली संसदेमध्ये आणली होती. आणि ज्यावेळेस ही घटना दुरुस्ती आली त्यावेळेस भारतीय व्यवस्थेमध्ये सर्वात पहिल्यांदा आरक्षणाला कायदेशीर किंवा घटनात्मक आपल्याला तरतूद किंवा घटनात्मक संरक्षण प्राप्त झालेलं आहे असं आपल्याला बघायला मिळेल. परंतु हे बघत असताना आपल्याला या केसच्या मागची जी मानसिकता आहे किंवा या केसमधल्या ज्या काही फॅक्ट्स आहेत किंवा या केसमधल्या काही गोष्टींकडे आपल्याला त्याचा आढावा घेणं अत्यंत आवश्यक आहे, त्या फॅक्ट जाणून घेणं आवश्यक आहे. कारण ही केस ज्या मुलीने दाखल केली होती ती मुलगी MBBSला प्रवेश घेणारी विद्यार्थिनी नव्हती आणि असं असताना सुद्धा त्या मुलीने आरक्षणाला आरक्षणाच्या आधारावर जो लाभ देण्यात आलेला होता त्या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. आपल्याला सर्वांना माहीत असेल की 1980 दशकामध्ये जस्टिस PN भगवतीच्या काळामध्ये जनहित याचिकेच्या संदर्भामध्ये एक नवीन रिट ही अस्तित्वात आलेली होती. परंतु आपल्याला ही गोष्ट जाणून घ्यावी लागेल की 1951 काळामध्ये जी हायकोर्टामध्ये जी याचिका दाखल करण्यात आली होती ती याचिका दाखल करत असताना ज्या मुलीने चंपकमनी ही याचिका दाखल केली होती ती या याचिकेच्या ज्याला लोकस स्टँडी म्हणतो आपण त्या याचिकेला दाखल करण्याचं कुठलंही कारण तिच्याकडे नसताना सुद्धा ही याचिका हायकोर्टाने दाखल करून घेतली होती. आणि या आदेशाला ज्या जो अध्यादेश होता त्या आदेशाला रद्दबातल ठरवलेलं होतं. आणि म्हणून आपल्याला जेव्हा जातीय मानसिकतेचा विचार करतो त्यावेळेस व्यवस्था कशा पद्धतीने कार्यरत असते आणि व्यवस्थेच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपल्यावरती अत्याचार केले जातात किंवा आपल्याला आपल्या मूलभूत हक्कांपासून दूर केलं जाते याचं प्रमुख उदाहरण म्हणजे चंपकबनची ही जी केस आहे ती आपल्याला बघता येईल. आणि म्हणून ज्यावेळेस या घटना दुरुस्तीवरती बाबासाहेब बोलले होते तर बाबासाहेबांनी एक प्रसिद्ध वाक्य त्या ठिकाणी उद्धृत केलेलं होतं. बाबासाहेब बोलले होते या ठिकाणी की मी माझ्या विधी व्यवसायामध्ये मी प्रॅक्टिस करत असताना मी एका गोष्टीवरती ठाम असायचो की न्यायाधीशांनी दिलेल्या निर्णयाचं पालन करणे हे माझं कर्तव्य आहे, परंतु न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करणे जर तो चुकीचा असेल तर ते माझ्या स्वातंत्र्याचा भाग आहे. न्यायालयाने दिलेला निर्णय हा निर्णय म्हणून मी स्वीकारणार, परंतु तो जर चुकीचा असेल तर निश्चितपणे आदरास पात्र ठरणार नाही आणि तो माझा अधिकार हा अबाधित राहील, त्यासाठी मी जीवनभर कार्यरत राहील, हे त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं होतं. आणि मला वाटते हा संदेश अत्यंत मोलाचा आहे. आणि म्हणून पहिल्या कालखंडामध्ये पहिल्या फेजमध्ये आपल्याजवळ बाबासाहेबांचा 1956 पर्यंत आपल्याला साथ होता, त्यानंतर आपल्याला त्यावेळेस राजकीय पाठबळ सुद्धा काही प्रमाणामध्ये उपलब्ध होतं, आपले अनेक प्रतिनिधी संसदेमध्ये निवडून गेलेले होते आणि त्या माध्यमातून आपल्याला कुठेतरी एक घटनात्मक संरक्षण ज्याला म्हणू किंवा एक आपल्याला आवाज उठवण्यासाठी काही लोक संसदेमध्ये होते. परंतु हे असताना आपल्या समाजाची तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली नव्हती आणि म्हणून अनेक ठिकाणी अॅट्रॉसिटीज घडताना आपल्याला दिसल्या. मग
महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये उदाहरण घ्यायचं म्हटलं तर हर्षवर्धन पाटील जे आज जे भाजपामध्ये जे गेलेले आहेत त्यांच्या वडिलांनी केलेल्या एका घटनेचा या ठिकाणी उल्लेख करणं आवश्यक आहे. आणि त्या संदर्भामध्ये दिलीप वळसे पाटील जे आपल्या इथले मंत्री आहेत त्यांच्या वडिलांनी त्या केसमध्ये आपल्या बाजूने जो उभं राहून जो एक संदेश दिलेला होता तो सुद्धा या ठिकाणी त्याचा सुद्धा विचार करणे किंवा आढावा घेणे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून सुरुवातीच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस अनुसूचित जाती किंवा आदिवासींच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस अत्याचाराचं प्रमाण अधिक होतं त्यावेळेस आपल्या समाजामध्ये या दोन्ही वर्गामध्ये अज्ञानाचं प्रमाण जास्त होतं. आपला समाज तेव्हा कुठे थोडाबहुत उठून उभा राहायच्या याच्यामध्ये होता. आणि मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपला समाज कुठेतरी स्टेबल व्हायला लागला, शिक्षणाची कास पकडू लागला, शिक्षणामध्ये कुठेतरी स्टेबल व्हायला लागला, आपले मुले शिक्षणामध्ये पुढे जायला लागले, त्यावेळेस मधल्या कालखंडामध्ये नामांतराचं एक फार मोठं आंदोलन उभं राहिलं आणि बाबासाहेबांच्या नावासाठी एक फार मोठा लढा मराठवाड्यामध्ये उभा राहिला. तो कालखंड असा होता की त्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी हे आपल्या हक्काबद्दल जागरूक झाले होते, समाजाच्या प्रश्नाबद्दल ते डोळस झाले होते, समाज सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये संघटित झालेला होता. आणि मला वाटते की आंबेडकरी चळवळीमध्ये किंवा जातीय मानसिकतेच्या दृष्टिकोनातून हा कालखंड अभ्यासणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून ज्यावेळेस नामांतराच्या संदर्भामध्ये आंदोलन उभं राहिलं त्यावेळेस फार मोठ्या प्रमाणामध्ये दलितांवरती अॅट्रॉसिटीज झाल्या. दलितांमधला केवळ बौद्धच वर्ग नव्हे तर दलितांमधल्या इतर अनेक जाती होत्या, मातंग होते, मेहतर होते, अनेक जाती होत्या, या सुद्धा या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेल्या आपल्याला बघितलेले असेल. मी यवतमाळमध्ये ज्या ठिकाणी राहतो, ज्या पाटीपुऱ्यामध्ये राहतो, ती पाटीपुरा या चळवळीचं आद्य केंद्र होतं. आणि या ठिकाणी बौद्धांच्या सोबतच इतर जाती मोठ्या प्रमाणामध्ये खांद्याला खांदा लावून आपण पाहिलेल्या होत्या. तो कालखंड ज्याला मला असं वाटतं की तो एक गोल्डन इरा होता, कारण कालांतराने या जाती आपल्यापासून दूर गेलेल्या ही सत्यता आपण नाकारू शकत नाही. म्हणून नामांतराच्या आंदोलनामध्ये या जातींनी मिळून आंबेडकरी समाज ज्याला आपण सामूहिकपणे म्हणू शकतो असा आंबेडकरी समाज उभा करण्याचा फार मोठं योगदान या समाजाने दिलेलं आहे. परंतु हा कालखंड जात असताना किंवा हा कालखंड आपण बघत असताना आपल्याला लक्षात येईल की जाती व्यवस्था मोठ्या प्रमाणामध्ये प्रामुख्याने ओबीसी समाजामध्ये आपल्या विरोधामध्ये होती आणि त्याच्या माध्यमातून आपल्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार होत गेले. हा कालखंड निर्माण निघून गेल्यानंतर मग आजच्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण बघतो तर आपल्याला आजच्या परिस्थितीमध्ये असं अनुभवायला मिळेल की आपला लढा हा बदललेला आहे. आपल्या पुढे आलेले प्रश्न आता वेगळ्या स्वरूपामध्ये आहेत, कारण आपल्या समाजातली एक पिढी शिकून पुढे गेलेली आहे. ही पिढी शिकून सवरून पुढे जात असताना आपल्याला जातीयवादाचे अनेक चटके वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पारंपरिक स्वरूपामध्ये जे लोक आजही खेड्यापाड्यामध्ये राहतात त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये जातीयवादाचे चटके सहन करावे लागतात. प्रस्थापित व्यवस्था जी आहे ती या प्रस्थापित व्यवस्थेमधून या लोकांना जातीयवादाच्या कारणावरून आपल्या मूलभूत हक्कांपासून अधिकारापासून वंचित ठेवताना आपल्याला दिसून येईल. 2006 साली खैरलांजीमध्ये झालेला जे प्रकरण आहे ते तर आपल्या संपूर्ण समाजातला डोळे उघडून या प्रश्नाकडे वेगळ्या अँगलनी पाहण्यासाठी भाग पाडते आहे. आपल्या पुढे आज जे प्रश्न जातीयवादाच्या स्वरूपामध्ये येत आहेत ते शिक्षणाच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येतील, नोकरीच्या संदर्भामध्ये येतील, प्रमोशनच्या संदर्भामध्ये येतील. आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये कुठल्या स्वरूपामध्ये उभं राहायचं जर असेल तर आपल्याला व्यवसायासाठी जागा उपलब्ध होऊ देणार नाही. आपल्यासाठी कुठल्या स्वरूपामध्ये जर एखादा नवीन उद्योग उभा करायचा असेल तर उद्योगामध्ये अनेक प्रकारचा अडथळा कशा पद्धतीने निर्माण करता येईल ह्या वेगळ्या स्वरूपाचे सुद्धा जातीय अँगल आपल्याला आपल्या समाजाला फेस करावं लागेल. परंतु दुर्दैवाने आज आपला समाज त्या सर्व लढ्याकडे पाहण्यासाठी किंवा त्या लढ्याकडे आज आपण ज्या पद्धतीने आपण डिफेंड करायला पाहिजे किंवा ज्या पद्धतीने आज आपण या लढ्याला फेस करायला पाहिजे तेवढी तयारी मात्र आज आपली दिसत नाही. कारण आज आपण अनेक साथीदार जे आहेत ते अनेक साथीदार आज आपल्यासोबत दिसतात नाही. आणि ह्या साथीदारांना जे आपल्या रक्ताचे आहेत या लोकांना सोबत घेतल्याशिवाय जातीय अंताचा हा लढा आपण यशस्वी करू शकणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी आज आपण हा लढा जो बघतो आहे या रायचूरच्या घटनेपासून प्रस्थापितांची जी जातीय मानसिकता आहे ती जातीय मानसिकता आपण बघत असताना आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे की आज आपला समाज आपली पिढी ही शिक्षणामध्ये पुढे गेलेली आहे, आर्थिक स्वरूपामध्ये आज आपण पुढे गेलेलो आहे. आणि पुढे जात असताना आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न आज आपल्या पुढे येणार आहेत. त्यासाठी आपला समाज किंबहुना आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक कशा पद्धतीने आपण तयार आहोत हे सुद्धा पाहणे आवश्यक आहे. कारण या ज्या घटना आहेत या घटनांकडे केवळ घटना म्हणून बघणे हे उचित ठरणार नाही. कारण ही घटना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जरी दिसत असेल तरी हा दगडामध्ये खडा मारून त्याचा अंदाज घेण्याचा एक प्रकार आहे की आपला समाज किती जागरूक आहे. कारण मधल्या काळामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करून आपल्या भावनांना आपल्या
भावना उद्रेक करण्याचा प्रयत्न केला जायचा. जेव्हा प्रतिक्रिया देणं सोडलं त्यावेळेस वेगळ्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या घटना समोर आणून आपल्याला चेतवण्याचा प्रयत्न केला जात असतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने आज आपल्याला सांगितलेलं आहे की आपला लढा बाबासाहेब ज्यावेळेस बोलतात की आंदोलन उभं करायचं असेल तर ते संविधानिक मार्गाने आपल्याला आंदोलन उभं करावं लागेल. आणि संविधानिक मार्गाने आंदोलन उभं करत असताना त्या आंदोलनातून आपल्या अधिकाराचं संरक्षण करणे हे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला कायद्याचा अभ्यास करणे, कायद्याचा विद्यार्थी या नात्याने या घटनेकडे बघत असताना मला काही गोष्टी अत्यंत स्पष्टपणे नमूद कराव्याशा वाटतात की अशा प्रकारच्या घटना घडत असताना कायदा आपल्या बाजूने कसा आहे. आज आपल्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वकील आहेत आणि वकील असताना या वकिलाच्या दृष्टिकोनात या वकिलांनी या प्रश्नाकडे कशा पद्धतीने याला आपण याला ब्रेक करायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने आज आपण या प्रश्नांना आपण याला फेस करायला पाहिजे किंवा याला तोंड कर द्यायला पाहिजे हे सुद्धा आवश्यक आहे. कारण राजकीय पक्षांवरती अवलंबून राहण्याचे दिवस आता मला तरी वाटते संपलेले आहेत. आज आपल्याला सामाजिक दृष्टिकोनातून जितकं आपण एकत्र राहू आणि त्यासाठी मग समाजातला जो बुद्धिजीवी वर्ग आहे, मग तो केवळ वकीलच नव्हे तर समाजातला सुशिक्षित असलेला जो तरुण असेल, समाजातले जे प्राध्यापक असेल, नोकरी पेशा करणारा वर्ग असेल, समाजातला जो बुद्धिजीवी वर्ग असेल, जो विवेकवादी वर्ग असेल, या विवेकवादी वर्गांनी संघटित राहून अशा प्रकारच्या घटनांचा विरोध करणे आणि अशा प्रकारच्या घटनांना आज आपण त्याला लीगल वेनी कशा पद्धतीने त्याला डिफीट करू या संदर्भामध्ये आज आपण या चर्चा सत्राच्या माध्यमातून आपण या प्रश्नाचा अभ्यास करणे आवश्यक ठरते. आणि हा प्रश्न ज्या पद्धतीने आज आपल्या समाजापुढे आलेला आहे, सुरुवातीला आपल्याला सर्वांना माहीत असायला पाहिजे की बाबासाहेबांचा स्वतःला विभूती पूजनेला विरोध होता आणि म्हणून बाबासाहेबांच्या प्रतिमेला जरी विरोध केला गेला असेल तरी सुद्धा त्याच्या मागची मानसिकता काय आहे ही ओळखणे आवश्यक आहे. कारण आपल्याला माहीत असेल की बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटना ज्या पद्धतीने बनवण्यासाठी परिश्रम घेतलेले आहे ते परिश्रम घेत असताना भारतीय लोकशाही ही प्रगल्भ कशी व्हायला पाहिजे, ही लोकशाही प्रगल्भ होत असताना या देशातल्या नागरिकांना त्यांच्या मूलभूत अधिकाराला कशा पद्धतीने त्यांचे मूलभूत अधिकार त्यांना कशा पद्धतीने मिळतील याची तरतूद करून ठेवलेली आहे. एवढं मोठं कार्य करत असताना बाबासाहेबांसारख्या एका महान व्यक्तीला जर अशा प्रकारच्या त्यांनी जर ती प्रवृत्ती दाखवत असेल तर ती निश्चितपणे निंदनीय आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी जी चर्चा आपण करतो आहे त्या चर्चेच्या माध्यमातून आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे की या सर्व चर्चेच्या विरोधामध्ये आपली उपाययोजना काय असायला पाहिजे, यासाठी आपण कशा प्रकारचा लढा उभा करायला पाहिजे, हा लढा उभा करत असताना आपण कुठल्या गोष्टीतून आपण कशा पद्धतीने तयार असायला पाहिजे, या सर्व संदर्भामध्ये आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घेणं आवश्यक आहे की जातीयवादाची जी लढाई आहे ती लढाई लढत असताना समाजातल्या बुद्धिजीवी विवेकवादी वर्गांनी एकत्र येणं हे काळाची गरज आहे. एकत्र येत असताना आपल्याला या प्रश्नांकडे जो अन्यायाचा किंवा ज्याला आपण जो विक्टीम आहे त्या विक्टीमला कशा पद्धतीने आपण प्रोटेक्ट करू शकू, सामाजिक सुरक्षा कशा पद्धतीने देऊ शकू. कारण आपण खैरलांजीच्या घटनेमध्ये पाहिलेलं आहे की ज्या पद्धतीने व्हिक्टिम्सला मारण्यात आलं आणि त्यानंतर जे भयालाल भूतमांगे जे बचावले गेलेले होते त्यांना ज्या पद्धतीने सोशल सिक्युरिटी आपल्या समाजाने बहाल केलेली होती तशी सोशल सिक्युरिटी अनेक घटनांमध्ये आपल्याला व्हिक्टिम्सला द्यावी लागेल. आणि त्यासाठी आपण सर्व ताकदीने आपण एकत्र येणं हे खऱ्या अर्थानं मला आवश्यक वाटतं. त्यासाठी या अशा प्रकारच्या चर्चा सत्राच्या माध्यमातून आज ही असे चर्चासत्र आज आपण या सामाजिक माध्यमातून घडवून आणतो आहे. परंतु सामाजिक माध्यमातून घडवून आणत असताना ज्या पारंपरिक पद्धती आहेत पारंपरिक पद्धतीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला अशा प्रकारचा अवेअरनेस समाजामध्ये तयार करावा लागेल. आणि हे तयार करत असताना आपल्यांमध्ये जी जाणीव आहे की जो आपला इतिहास आहे तो इतिहास सुद्धा आपल्याला तरुण पिढीच्या लक्षात आणून द्यावा लागेल. कारण ज्या परिसरामध्ये मग नागपूरचा इंदोरा असो किंवा यवतमाळचा पाटीपुरा हा क्षेत्र असो किंवा अमरावतीचा फ्रेझरपुरा चपराशीपुरा हे क्षेत्र असो हे आंदोलनाचे केंद्रबिंदू राहिलेले आहे. औरंगाबाद सारखं शहर आहे जे आंदोलनाचं जे मूळ आहे त्या ठिकाणावरून बाबासाहेबांनी एक वटवृक्ष उभा केलेला आहे. आणि त्यापासून आपण प्रेरणा घेऊन गावोगावी अशा प्रकारचा आपल्या समाजाच्या मध्ये जे लोक समाजासाठी जे लढत ज्यांनी आपला बलिदान दिलेलं आहे अशा लोकांचा इतिहास नवीन पिढीमध्ये जोपर्यंत आपण झिरपवून नेत नाही तोपर्यंत समाजामध्ये जागरूकता निर्माण होणार नाही. अशा प्रकारचे प्रसंग वारंवार पुढे येणार आणि ह्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी या प्रसंगाचा
बिमोड करण्यासाठी आपली नवीन पिढी, आपली तरुण पिढी ही तयार असणे अत्यंत आवश्यक आहे। त्यासाठी आपल्याला संविधानिक ज्या काही मार्ग आहेत, संविधानिक ज्या काही तरतुदी आहेत, त्याची सुद्धा जाणीव नवीन पिढीमध्ये करून द्यावी लागेल। कारण नवीन पिढीला आपल्याला करिअर सोबतच आपल्या समाजाचा इतिहास आणि आपल्या समाजामध्ये निर्माण होणारी आपली जी आपल्या समाजात जी नवचेतना आहे ती सुद्धा अशा प्रश्नांकडे आपल्याला लढा देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे असं माझं प्रामाणिक मत आहे। आणि म्हणून या ज्या घटना देशभरामध्ये घडत आहेत, या देशभरामध्ये घडणाऱ्या घटनांचा जेव्हा आपण अवलोकन करतो आहे, तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की महाराष्ट्रासारखा पुरोगामी असलेला जे राज्य आहे, या राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अन्यायाचे आणि अत्याचाराचे अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतील। बिहार असो, युपी असो, उन्नाव सारखी घटना आपण बघतो आहे, राजस्थानमध्ये अनेक प्रकारच्या घटना घडताना बघतो आहे, या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र हे अत्यंत पुरोगामी असं राज्य समजलं जाते। परंतु दुर्दैवाने महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा या घटना घडतात तर आपल्याला निश्चितपणे चिंता आणि विचार करायची वेळ निर्माण झालेली आहे। राजकीय पक्षांकडे आज आपण आशेने अपेक्षेने पाहू शकत नाही अशी परिस्थिती आहे। आणि म्हणून समाजातला बुद्धिजीवी वर्ग जो आहे, या समाजातल्या बुद्धिजीवी विवेकवादी वर्गाने हा लढा पुढे नेण्यासाठी पुढे यायला पाहिजे, किंवा किंबहुना हा लढा पुढे नेण्याची जबाबदारी या वर्गाकडे आहे असं मी मानतो। आणि त्याचाच एक सैनिक म्हणून आज या प्रश्नाकडे बघत असताना मला हे जाणीवपूर्वक सांगावं वाटते की या लढ्याचं नेतृत्व जोपर्यंत तुमच्या माझ्यासारखा वर्ग करणार नाही तोपर्यंत अशा प्रकारच्या घटना वारंवार आपल्या देशामध्ये घडत राहतील। आणि या घटना घडत असताना आपल्याला त्याला त्याचा बिमोड करण्यासाठी किंवा त्याला तोंड देण्यासाठी आपल्या नवीन पिढीला सक्षमपणे तयार करणं ही आपली जबाबदारी आहे। कारण बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की आपला जो लढा आहे, हा लढा जर आपल्याला पुढे न्यायचा असेल तर आपल्याला तरुणांना, महिलांना पुढे आणावं लागेल आणि त्यांच्या माध्यमातून ही लढाई आपल्याला लढावी लागेल, यशस्वी करावी लागेल। राजकीय पक्षांवरती या ठिकाणी बोलणं इष्ट ठरणार नाही, कारण ही एक सामाजिक जाणीवेची, सामाजिक जबाबदारीचा हा एक भाग आहे। यातून ज्या काही गोष्टी आपल्याला घडून आणायच्या किंवा ज्या काही गोष्टीवरती आपण चर्चा करणार आहोत किंवा करत आहोत, या चर्चेच्या माध्यमातून आपल्याला या देशातील घडणाऱ्या घटनांना, या देशातील घडणाऱ्या भविष्यात घडणाऱ्या घटनांना आपल्याला त्याचा अभ्यास करून त्याचा तोंड द्यायची तयारी ठेवावी लागेल असं मला या ठिकाणी म्हणावं वाटते। आणि म्हणून प्रामुख्याने ही घटना घडल्यानंतर कर्नाटकमध्ये तिथल्या मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब संपूर्ण राज्यामध्ये बाबासाहेबांची तस्वीर न्यायालयामध्ये लागेल असा आदेश जारी करावा लागला। त्याचबरोबर तिथल्या न्यायाधीशाला दंडित करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा उपाययोजना किंवा पावले उचलू ही घोषणा करावी लागली। ही ताकद कुठल्या राजकीय पक्षाची नसून ही ताकद सामाजिक आहे। आणि म्हणून या सामाजिक संघटनेच्या भरोशावरती अशा प्रकारचे लढे आपण यशस्वी केलेले आहे, भविष्यात सुद्धा आपल्याला यशस्वी करावे लागेल। आणि त्यासाठी या प्रश्नांकडे डोळसपणे बघून आपल्या बुद्धीच्या सर्व चेतनेचा वापर करून आपल्याला ही लढाई यशस्वी करावी लागेल, एवढंच या ठिकाणी मला सांगावं असं वाटते। कायद्याचा विद्यार्थी या नात्याने या प्रश्नांकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन हा निश्चितपणे कायदेशीर आहे। कारण मी एकाच वेळेस, माझ्यासारखा एक तरुण एकाच वेळेस सामाजिक आणि राजकीय आणि कायदेशीर या तीनही बाबींकडे, या तीनही गोष्टींच्या किंवा तीनही दृष्टिकोनातून जेव्हा मी बघतो त्यावेळेस मला सामाजिक जाणीव ही जास्त महत्वाची वाटते। कारण ज्या समाजामध्ये मी राहतो त्या समाजाला मला काही देणं लागते आणि त्या उद्देशातून मी ज्या व्यवसायामध्ये सामील आहो त्या व्यवसायाच्या माध्यमातून समाजातल्या प्रत्येक घटकाला अशा प्रकारच्या घटनांमधून संरक्षण बहाल करणे आणि अशा प्रकारच्या घटनांमधून आपल्या समाजाचं संरक्षण करणे यासाठी आपापल्या स्तरांवरती एक अशा प्रकारचं संघटन उभं असायला पाहिजे की ज्या माध्यमातून आपण हा लढा त्या त्या ठिकाणी यशस्वी करू शकलो पाहिजे। कारण आज परिस्थिती अशी आलेली आहे की आपल्याजवळ भारतभरामध्ये उभं असलेलं एकही संघटन नाही आणि संघटन नसल्यामुळे आपला लढा हा नेतृत्वहीन ठरतो अनेकदा। आणि नेतृत्वहीन जर लढा असेल तर आपल्याला त्याचं जे यश आहे ते आपण दीर्घकालीन ते यश राहते, तात्कालीन स्वरूपाचं ते यश असते। आणि त्यासाठी आज जरी आज आपल्याजवळ नेता नसेल परंतु बाबासाहेब आंबेडकरांसारखा महामानव आज आपल्यासोबत आहे, त्यांचे विचार आज आपल्यासोबत आहे आणि त्यांच्या नावाखाली आज आपण लढा उभा करतो आहे आणि तो लढा यशस्वीपणे प्रत्येक वेळेस आपण यशस्वी करतो आहे। परंतु महत्वाचा प्रश्न असा आहे की हा लढा आपण प्रत्येक वेळेस आपल्याला उभा करावा लागतो। हा लढा प्रत्येक वेळेस उभा करत असताना बाबासाहेबांच्या विचारांचा आधार घेऊन
आपल्याला हा लढा न्यावा लागतो। समाजामध्ये आपल्या जवळ आज दुर्दैवाने कुठलाही असा व्यापक असा नेतृत्व किंवा नेता नाही की जो आपल्याला संघटित रीत्या अशा प्रकारच्या लढ्याला एक संघ स्वरूप अशा प्रकारचं स्वरूप देऊ शकेल असा नेता नसल्यामुळे वारंवार अशा प्रकारच्या घटना ज्या ज्या वेळेस घडतात त्या त्या वेळेस दुर्दैवाने अशा प्रकारच्या आपल्याला येऊ एकत्र येऊन विचार विनिमय करावा लागतो आणि या विचारांच्या माध्यमातून दरवेळेस मंथन होतोय, वैचारिक मंथन होते आणि नवनवीन कल्पना किंवा नवनवीन उपाययोजना आपल्याला शोधाव्या लागतात। परंतु जोपर्यंत आपल्याला एकसंघ स्वरूपामध्ये अशी आपली संघटना निर्माण होणार आहे, बाबासाहेबांनी समता सैनिक दलाची स्थापना केली होती, ज्या समता सैनिक दलाच्या माध्यमातून आपल्याला तरुणांची एक फौज निर्माण होईल ही अपेक्षा आपल्याला होती। दुर्दैवाने आपल्याला समता सैनिक दलाला सुद्धा एकसंघ स्वरूप देता आलेलं नाही, तरुणांची आपल्याजवळ कुठल्याही स्वरूपाची एक संघ अशी कुठली संघटना नाही। आज आपले तरुण अनेक ठिकाणी वेगवेगळ्या संघटनेमध्ये काम करताना दिसतात, परंतु बाबासाहेबांच्या विचाराची संघटना आज आपण एकसंघ निर्माण किंवा एकसंघ ठेवू शकलो नाही ही खऱ्या अर्थाने दुर्दैवाची बाब आहे। अशा प्रकारच्या लढ्याला तोंड देण्यासाठी मला असं वाटते की एकसंघ स्वरूपाची एक संघटना असल्याशिवाय असे लढे आपण थांबवू शकणार नाही, रोखू शकणार नाही। कारण 2014 नंतर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या घटना घडताना दिसत आहेत, मग कुठे देवाच्या नावाने, धर्माच्या नावाने, जातीच्या नावाने, तर कुठे आपल्याला जर पाहत असेल तर आपल्याला शिक्षणाच्या नावाने, आरक्षणाच्या नावाने वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न आज आपल्या पुढे निर्माण होत आहेत किंवा वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न आपल्या पुढे उभे केले जात आहेत। या प्रश्नाला वेळोवेळी वेगवेगळ्या स्तरावरती आपल्याला आंदोलन उभं करावं लागत आहे। हे करत असताना कर्नाटकमध्ये आज घटना घडते, कर्नाटकमध्ये त्या घटनेचे पडसाद आपल्याला कितीतरी दिवसानंतर, महिन्या दीड महिन्यानंतर महाराष्ट्रामध्ये आपल्याला ती घटना माहीत पडते, हे खऱ्या अर्थाने दुर्दैवाची बाब आहे। आणि याचं कारण जर असेल तर आपल्याजवळ कुठल्याही स्वरूपाची एकसंघ संघटना नसल्यामुळे आज आपल्याला अशा प्रकारे माहिती तंत्रज्ञानाचं एवढं मोठं जग असतानाही अशा प्रकारच्या घटना आपल्याला माहीत होण्यासाठी इतका काळ लागतो ही खऱ्या अर्थाने शोकांतिका आहे। खरलांजीच्या वेळेस सुद्धा आपल्याला माहित असेल की घटना घडून गेल्यानंतर एक महिन्याच्या नंतर आपल्याला ती घटना माहीत पडते आहे। या सर्व गोष्टीला कारण काय असेल तर आपलं संघटित नसणं हे या सर्व गोष्टीला कारण ठरते आहे। आणि म्हणून सर्वप्रथम आपण अशा घटनेचा बिमोड जर करायचा असेल तर आपण संघटित होऊन अशा प्रकारच्या घटनांचा बिमोड करणे हे आवश्यक ठरते असं मला या ठिकाणी नम्रपणे नमूद करावं असं वाटते। खरं म्हणजे जातीय व्यवस्था किंवा जातीयवाद हा फार मोठा विषय आहे, या ठिकाणी अनेक विद्वानांनी अनेक लोकांनी या विषयावरती आपापले मतं व्यक्त केलेले आहेत। बाबासाहेबांनी या जातीयवादाच्या संदर्भामध्ये अस्पृश्यांना ज्या अन्यायाला फेस करावं लागते त्या संदर्भामध्ये मोठं विपुल लिखाण सुद्धा केलेलं आहे। आपल्याला माहित आहे की आपल्या संदर्भामध्ये ब्रोकन मॅन थिअरी बाबासाहेबांनी मांडलेली होती की आपल्याला पराभूत करून आपल्यावरती बंधने लादलेली होती आणि या बंधनातून आपल्याला मुक्त करण्यासाठी बाबासाहेबांना फार मोठा संघर्ष उभा करावा लागला होता। त्या संघर्षाला ध्यानी ठेवून आपल्याला आपला नवा लढा पुन्हा नव्याने उभा करावा लागेल। परत बाबासाहेब निर्माण होणार नाहीत, परंतु बाबासाहेबांचे विचार आपल्याला बाबासाहेबांच्या स्वरूपामध्ये आपल्याला आपल्या मनामध्ये ठेवावं लागेल। आणि म्हणून ज्या ज्या वेळेस अशा प्रकारच्या घटना घडतील, बाबासाहेबांची तस्वीर हटवल्याने बाबासाहेब काही लहान होणार नाही, परंतु बाबासाहेबांची तस्वीर हटवत असताना त्याच्या मागची जी मनोवृत्ती होती, त्याच्या मागची जी मानसिकता होती, ती मानसिकता ही या ठिकाणी निंदनीय आहे, ती त्या मानसिकतेचा निषेध करणं हे जास्त आवश्यक आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारची जी प्रवृत्ती आहे ती प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यान्वित आहे, मग ते विधी व्यवसायामध्ये असो, ती कुठल्याही व्यवसायामध्ये असो, राजकारणामध्ये असो, समाजकारणामध्ये असो, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। अशा प्रकारची जातीय मानसिकता ही लहानपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये रुजवली जाते। आपल्याला माहित असेल की आम्ही जातपात पाळत नाही असं मानणारा वर्ग आहे, परंतु शाळेमध्ये सोयीस्करपणे सरस्वती पूजन केलं जाते, सोयीस्करपणे एखादं उद्घाटन असेल तर तिथे नारळ फोडलं जाते। या सर्व गोष्टीच्या माध्यमातून जातीय व्यवस्था बालमनावरती बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणून त्या ठिकाणी जेव्हा बालमनावरती हे प्रकार संस्कार केले जातात त्या ठिकाणी त्या बालकाच्या मनामध्ये जातीय व्यवस्थेची नकळत का होईना बीजे रोवल्या जातात आणि पुढे जसा जसा तो मुलगा मोठा होत जातो तसा तसा त्याला लक्षात येते की आरक्षणामुळे हा वर्ग समोर गेलेला आहे आणि आरक्षणामुळे जो कालचा वर्ग होता, जो आज आपल्यासोबत बरोबरीचा नव्हता, तो वर्ग आज आपल्या बरोबरीने उभा राहतो आहे। इथून त्याच्या मनातली असूया निर्माण होते आणि म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये आमूलाग्र बदल करण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे। आपल्या मुलांवरती मोठ्या प्रमाणामध्ये संस्कार, ज्याला धम्माचे संस्कार करण्याची गरज आहे आणि त्या संस्काराच्या माध्यमातून आपल्या मुलांना तशा पद्धतीने सशक्त सबळ बनवण्याची गरज आज निर्माण झालेली आहे आणि त्या माध्यमातून अशा प्रकारचे कार्यक्रम हे खऱ्या अर्थाने उपयुक्त ठरतील
कारण जोपर्यंत अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये जागरूकता निर्माण होणार नाही तोपर्यंत आपल्या लढ्याला यशस्वीपणे आपण यशस्वी करता येणार नाही. आणि सोबतच या संघटनेच्या माध्यमातून एक विशाल असं संघटन उभं करणं ही सुद्धा आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी या माध्यमातून मी आपल्या सर्वांना एक नम्र विनंती आणि आव्हान करतो आहे की आपण सर्वांनी अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये अवेअरनेस क्रिएट करावं. या अवेअरनेसच्या माध्यमातून अशा प्रकारच्या घटना या आपल्याला पुढे वारंवार येत राहतील. वारंवार या घटना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला त्याला सामोरं जावं लागेल, आपल्या मुलांना सामोरं जावं लागेल. आज नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये या घटना आपल्याला सामोरं फेस कराव्या लागतील. त्यासाठी आपल्या तरुणांना, आपल्या मुलांना इतकंसं सबळ करणे, आपला इतिहास, असं म्हटलं जाते की जो समाज इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही. आणि म्हणून आपल्या समाजाला आज खऱ्या अर्थाने गरज आहे की आपला तरुण, मी बघतो आहे की आज आपल्या तरुणाला आपला जो इतिहास आहे, आपल्या ज्या लोकांनी या अत्याचाराच्या विरोधामध्ये बलिदान दिलेलं आहे यांच्याबद्दल एक आपल्या समाजामध्ये सुद्धा एक इलाइट क्लास तयार झालेला आहे, ज्याला आपल्या समाजातल्या आपल्या पिचलेल्या वर्गाकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे. आणि म्हणून अशा समाजाला सर्वप्रथम जागृत करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. कारण हा वर्ग सुद्धा आज कुठेतरी आपले मूलभूत प्रश्न सुटलेले असल्यामुळे किंवा त्याचे मूलभूत प्रश्न हे सुटले असल्यामुळे तो खालच्या वर्गाकडे, ज्या वर्गाकडे लक्ष द्यायला पाहिजे त्या वर्गाकडे तो लक्ष देत नसल्यामुळे सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न किंवा अशा प्रकारचे प्रसंग वेळोवेळी उभे राहतात. आणि आंदोलनामध्ये हा वर्ग आपल्याला कुठेही कधीही दिसून येत नाही. अशा वर्गाला सुद्धा आपला इतिहास, आपल्या इतिहासाची जाणीव करून देण्याची वेळ निर्माण झालेली आहे असं मला सांगावं वाटते. कारण तरुणांमध्ये इतिहासाची माहिती देणे ही जितकी गरजेची आहे तितकीच आपल्या समाजामध्ये जो पुढारलेला वर्ग आहे, जो पुढे गेलेला वर्ग आहे, तो सुद्धा या बाबतीमध्ये थोडासा अनभिज्ञ झालेला आहे. या संदर्भामध्ये तो थोडा नेग्लिजंट झालेला आहे. आणि म्हणून अशा लोकांना हाताशी पकडून आपण अनेकदा बघतो आहे की आपल्या विरोधामध्ये आपलाच माणूस उभा करून अशा प्रकारचा लढा आपल्याच व्यक्तीसोबत लढण्यासाठी भाग पाडलं जाते. कारण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना मी अनेकदा बघितलेलं आहे की आपल्या समाजातले अनेक वर्ग या जातीय व्यवस्थेमधून त्यांची पिढ्या पार पडत असताना आज एका स्टेबल लाईफमध्ये जगत असताना पूर्वरच त्यांनी देवधर्म वगैरे पाळायला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून सर्वप्रथम अशा प्रकारच्या घटनांकडे आपण बघत असताना या वर्गाला कुठेतरी आपल्या समाजामध्ये, आपल्या समाजाचं योगदान, आपल्या समाजामध्ये दिल्या गेलेल्या ज्या जो संघर्ष आहे त्याची जाणीव निर्माण करून देण्याची गरज निर्माण झालेली आहे असं मला वाटतं. या ठिकाणी मी मला जे या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि मला चर्चा सत्रामध्ये आमंत्रित करून मला या विषयावरती बोलण्याची वेळ दिली आहे. खरं म्हणजे मी या विषयाला कितपत न्याय दिला याबाबतीत मी सुद्धा साशंक आहे. कारण काल मला फोन आलेला होता आणि काल फोन आल्यानंतर इतक्या कमी वेळेमध्ये या विषयावरती तयारी करून बोलणं हे खरोखर आव्हानात्मक होतं. परंतु तरीसुद्धा अशा प्रकारच्या या घटनांमधून मी स्वतः घेतलेले अनुभव आणि समाजामध्ये जे आलेले अनुभव आहे या अनुभवाच्यावर आधारित असलेलं माझं हे जे मत आहे मी हे आपल्या पुढे मांडलेलं आहे. या मतामध्ये हे मत व्यक्त करत असताना कळत न कळत जर माझ्याकडून कुठल्या बाबतीमध्ये जर कोणाला काही अनाहूतपणे दुखावल्या गेले असेल तर या संदर्भामध्ये मी माझी जी चूक असेल ती दुरुस्त करण्याची सुद्धा माझी तयारी आहे. परंतु या सर्व गोष्टी करत असताना यामध्ये समाजाला कुठेतरी एकसंघ निर्माण करणे, समाजाला कुठेतरी आपण या अशा प्रकारच्या प्रश्नांच्या माध्यमातून आपला समाज सक्षमपणे कशा पद्धतीने सामोरा जाईल हा प्रामाणिक प्रयत्न असायला पाहिजे ही या प्रसंगी माझी खऱ्या अर्थाने माझी मला असं वाटते आहे. आणि म्हणून आपण बघितलं असेल की 2018 साली जो अॅट्रॉसिटी ऍक्ट सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटी ऍक्टच्या सेक्शन 18 ती जी सेक्शन आहे ते स्ट्रकडाऊन केलेलं होतं आणि अटकेची कुठल्याही प्रकारची आवश्यकता ठेवलेली नव्हती. परंतु ज्या पद्धतीमध्ये संसदेमध्ये SC ST आदी मेंबर्सनी ज्या पद्धतीने दबाव आणलेला होता आणि ज्या पद्धतीने सोशल एक जो प्रेशर क्रिएट झालेलं होतं त्या प्रेशरच्या माध्यमातून भारताच्या संसदेला, पर्यायाने भारताच्या शासनाला अॅट्रॉसिटी ऍक्टला अमेंड करून नव्या स्वरूपामध्ये ती तरतूद आणून तो कायदा पूर्ववत निर्माण करावा लागला ही अशा प्रकारच्या संघटनेचा विजय असतो. आणि म्हणून अशा प्रकारच्या या संघटनांचा विजय आपल्याला किंवा अशा प्रकारच्या संघटनांचा आपल्याला
ज्या पद्धतीने आपल्याला वापर करावा लागेल त्यासाठी आपण सदैव तयार असायला पाहिजे, एवढंच या प्रसंगी बोलतो. मला या ठिकाणी बोलवला, माझं मत मांडण्याची मला संधी दिली आणि मी माझ्या व्यक्तिगत अनुभवाच्या आधारावरती जे काही मत आपल्या पुढे मांडलेलं आहे, आपण जे काही माझं मत शांतपणे ऐकून घेतलेलं आहे, त्यासाठी मी सर्वांचा आपल्या आभारी आहे. बहुजन संघटक या संघटनेचा सुद्धा मी आभारी आहे. मला राहुल खांडेकर साहेब असो किंवा धम्मा कांबळे साहेब असो आमचे मित्र, त्यांनी या कार्यक्रमाचा हा प्लॅटफॉर्म मला उपलब्ध करून दिला. माझं मत व्यक्त करण्यासाठी मला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. माझं ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे आणि एवढं बोलून मी आपल्या सर्वांची रजा घेतो आणि थांबतो या ठिकाणी आणि सर्वांना परत एकदा सप्रेम जय भीम करतो आणि थांबतो. धन्यवाद.